पुण्यातील होर्डिंग कोसळल्या प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी त्यांची नावं आहेत. दोघंही रेल्वेच्या अभियंता विभागाशी संबंधित आहेत. पुण्याच्या शाहीर अमरशेख चौकात होर्डिंग कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी होर्डिंग काढण्याचं काम करणारे ठेकेदार, त्यांचे कामगार तसंच रेल्वेच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुर्घटनेला प्रामुख्यानं रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानुसार कारवाई करत पुण्यातील बंड गार्डन पोलिसांनी दोघांच्या अटकेची कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेला संजय सिंग हा रेल्वेचा कनिष्ठ अभियंता आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार काम करतो. या दुर्घटनेच्या तपासात जी नावं निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत असं सांगण्यात आलं आहे. काम करणारा ठेकेदार आणि त्याच्या कामगारांचा शोध सुरू आहे. पोलीस प्रशासनाला, ट्रॅफिकला, अन्य अजून काही प्रसिद्धी नोटीस कुणाला न देता त्यांनी हे काम केलं, त्यामुळं त्यांनी हे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केलेला आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जबाबदार आहेत, त्यातला ठेकेदार जबाबदार आहे, काम करणारे जबाबदार आहे. अशाप्रमाणे ह्या लोकांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. संजय सिंग आहे, ज्युनियर इंजिनियर रेल्वेचं, आणि एक लोहार ग्रेड 2 पांडुरंग वनारे ह्या दोघाला अटक केली होती.